जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनच्या वतीने ई पॉज मशीन त्वरित जमा करण्यात यावे यासाठी आंदोलन करत नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनच्या वतीने शहरातील नगर परिषद चौक येथून ढोल वाजवत मशीन डोक्यावर घेऊन तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले। गेल्या कित्येक दिवसांपासून इंटरनेट सेवा सर्व्हरच्या अडचणींमुळे ई पॉज मशीनवर लाभार्थ्यांचा अंगठा घेण्यास अडथळे येत असल्याने ई पॉज मशीन जमा करण्यात यावे याबाबत हे आंदोलन करण्यात आले होते। त्याचबरोबर इंटरनेट सेवेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, महागाईच्या इष्टकांनुसार प्रति क्विंटल 300 रुपये कमिशन देण्यात यावे, अंगठा आहे पण मशीनवर फिंगर घेता येत नाही, एकाच अंगठ्यामध्ये सर्व योजनांचा लाभ अपेक्षित आहे पण तसे न होता अनेक वेळा प्रत्येक योजनांचा वेगवेगळा अंगठा घेत असल्याने तासनतास लाभार्थ्यांना ताटकळत राहावे लागते व धान्य वितरणामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। KYC साठी आम्ही शासनास मदत करत आहोत पण इंटरनेट प्रॉब्लेम असल्याने काम करण्यास अडथळे येत आहेत, वारंवार सर्व्हर बंद पडत असल्याने ई पॉज मशीन चालत नाही, त्यासाठी ई पॉज मशीन हे शासन दरबारी जमा करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नायब तहसील कार्यांना देण्यात आले। सर्व जनतेस विनम्र अभिवादन करून आमच्या राज्य संघटनेतर्फे आज रोजी गेल्या 15 दिवसापासून महाराष्ट्रातील प्रत्येक रेशन दुकानामध्ये सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे ई पॉज मशीन चालत नाही आहे। त्याच्यामुळे पर्यायाने आम्ही पब्लिकला कार्डधारकांना धान्य देऊ शकत नाही पण याचं पब्लिकला माहीत नसल्याकारणाने रेशन दुकानदार मुद्दावून धान्य देत नाही असे त्यांची समजूत होते। ती समजूत दूर करण्यासाठी, लोकांना माहिती होण्यासाठी आणि सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हा राज्य संघटनेतर्फे आदरणीय तुकाराम निकम, आमचे जिल्हाध्यक्ष केदराव ठोंबरे, तालुकाध्यक्ष आणि आमचे सन्मान्य सर्व स्वस्त धान्य दुकानदार हे मोठ्या कष्टाने नाराजीने आज ह्या ई पॉज मशीन शासनाला जमा करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे। ही जी आज जो मोर्चा आम्ही करत आहे आणि राज्य संघटनेतर्फेच्या आदेशाने आम्ही करत आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे सर्व स्वस्त धान्य दुकानदार हा मोर्चामध्ये सामील होत आहेत, तरी आमच्या शासनाला अशी नम्र विनंती आहे की आम्ही कोरोनाच्या काळामध्ये इतक्या जीवावर उधार होऊन सर्व जनतेला 80 कोटी जनतेला धान्य पुरवलेलं आहे पण शासन आमच्या कमिशन वाढीचा काही एक विचार न करता इतर लोकांना भरपूर देत आहे, तर आम्हालाही कमिशन वाढून द्यावं आणि सर्व्हरचं प्रॉब्लेम कायमस्वरूपी दूर करून आम्हाला न्याय मिळावा अशी मी शासनाला सगळ्यांच्या तर्फे विनंती करत आहे। एका
एका थंब मध्ये सगळा माल मिळालाच पाहिजे, एका थंब मध्ये सगळा माल मिळालाच पाहिजे. दुकानदार संघटनेचा विजय असो, दुकानदार संघटनेचा विजय असो, सर्व पब्लिकचा विजय असो, सर्व पब्लिकचा विजय असो, केशरी कार्ड धारकांचा विजय असो. संपूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या दुकानदार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसापासून विश्वास मशीन चालत नाही, त्याच्यामुळे गिरायकामध्ये आणि दुकानदारामध्ये वाद निर्माण होतात. या त्यामुळे अनेक तक्रारी निर्माण झालेल्या आहेत. आमची शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब सर्वर मशीन सर्वर चालू करून मशीन द्या. ज्या आता ह्याच्या मशीन दिलेल्या आहेत आम्हाला, ह्या मशीन चालत नाही, ह्या मशीन जमा करून घ्याव्या आणि नवीन मशीन द्याव्या. आणि तसेच आमच्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे. केशरी कार्डधारकांना सुद्धा माल मिळाला पाहिजे, कारण केशरी कार्डधारकांना असं वाटतं की दुकानदार हा मुद्दामून आम्हाला धान्य देत नाही, म्हणून त्यांनासुद्धा धान्य मिळालं पाहिजे. आणि तिसरी आमचं आता एक थंबमध्ये सर्व धान्य निघायला पाहिजे. एका थंबला 15-15 मिनटं लागतात. तर सर्व प्रत्येक मालाचा एक वेगळा थंब घेतल्या त्याला तास अर्धा तास एक तास लागून जातो, म्हणून एकाच थंबमध्ये सर्व धान्य निघायला पाहिजे अशी आमचं शासनाकडे विनंती आहे. आणि शासनाने सर्वांना भरभरून दिलं, पण आम्हीच काय केलं, आम्ही आमच्या दुकानदार हा त्याच्याकडे त्याच्या रोजीरोटीसाठी आता आमचं वय 65 वर्ष झाले, आम्ही काही करू शकत नाही. म्हणून आमच्यावर उदरनिर्वाह करणारा आमचा सुद्धा परिवार आहे, आमच्या मागे सुद्धा काहीतरी मतं आहेत. म्हणून शासनाने आमच्या याचा विचार करून आमचे महाराष्ट्रामध्ये 52,000 असे दुकानदार आहेत, 52,000 जर 5-5 जरी धरले तरी भरपूर होतात. म्हणून शासनाने आमच्यासुद्धा मागण्याचा विचार करून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ही मी शासनाकडे विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.